भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। मंचावर उपस्थित आमचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते तानाजीराव सावंतजी, लोकप्रिय आमदार आणि ज्येष्ठ नेते माननीय बबनदादा शिंदेजी, सन्माननीय आमदार संजयमामा शिंदेजी, सन्माननीय शिवाजीराव सावंतजी, प्रशांत मालक परिचारक, चित्राताई वाघ, रश्मीताई बागल, सन्माननीय जयंतराव जगताप, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि आपल्या आशीर्वादानं पुन्हा एकदा म्हाडा मतदारसंघातून मोदीजींच्या टीममध्ये खासदार म्हणून निवडून जाणारे आपले रणजित सिंह नाईक निंबाळकर, मंचावर उपस्थित अनिल सावंतजी, अमोल शिंदेजी, पृथ्वीराज सावंतजी, योगेश बोबडेजी, राजाभाऊ चवरेजी, बापू जगतापजी, ऋतुराज सावंतजी, आरतीताई बसवंती, सुहास पाटीलजी, शंभूराजे जगताप, हरिभाऊ चौगुले, प्रवीण कदम, सुजित थिटे, सुजित खुर्द, ओंकार बसवंती, मुन्ना भोसले, सुमेश क्षीरसागर, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज या सभेमध्ये या ठिकाणी उपस्थित होताना आपल्यापैकी अनेक लोकांना हे आश्चर्य वाटलं असेल की एकाच मंचावरनं शिंदे कुटुंब आणि सावंत कुटुंब एकाच उमेदवाराकरता या ठिकाणी मतं मागताय. हे का शक्य झालं? मोदी है तो मुमकिन है. आज आपण पाहू शकतो देशामध्ये विविध विचारांचे लोक एकमेकाच्या विरोधात वर्षानुवर्ष राहिलेले वेगवेगळ्या विचाराचे लोक एकमताने एक दिलाने एकत्रित येत आहेत. याचं कारण जे जाणते नेते आहेत त्या जाणत्या नेत्यांना हे समजतं की लोकसभेची निवडणूक आहे, ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, नगरपालिकेची निवडणूक नाही, विधानसभेची निवडणूक नाही आहे, देशाचा नेता निवडण्याकरता निवडणूक आहे. आणि आज समाजातल्या सर्व जाणत्या नेत्यांचं एकमत आहे की या देशाला विकासाकडे जर कोणी घेऊन जाऊ शकत असेल तर ते केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजी घेऊन जाऊ शकतात. आणि म्हणून सगळे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी एकत्रितपणे आलेले दिसतात. बंधू भगिनींनो, मगाशी तानाजीरावांनी सांगितलं गोष्ट खरी आहे, ही लढाई काही निंबाळकर आणि मोहितेंमधली लढाई नाही आहे. या ठिकाणी देशाची लढाई चालली आहे आणि त्याच्यामध्ये केवळ दोनच आपल्याला पर्याय दिसतात. एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातली महायुती आहे, ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींची, तानाजीरावांची शिवसेना आहे, ज्यामध्ये अजितदादा पवारांची, बबनदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ज्यामध्ये मनसे आहे, ज्याच्यामध्ये आठवले साहेबांची रिपाई आहे, ज्याच्यामध्ये पिरिप आहे, ज्याच्यामध्ये रयत क्रांती आहे, ज्याच्यामध्ये जनसुराज्य आहे, ज्याच्यामध्ये रासपा आहे, अशी विविध पक्षांची एक मोट बांधून मोदीजींच्या नेतृत्वातली ही महायुती आणि एनडीए आहे. आणि दुसरा पर्याय हा राहुल गांधींच्या नेतृत्वात
26 पक्ष एकत्रित येऊन तयार झालेली खिचडी आहे. बंधू भगिनींना आपण जर बघितलं आपली महायुती कशी आहे, मोदीजींचं मजबूत इंजिन त्याला लागलंय आणि त्या इंजिनाला वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सर्व समाजाला या गाडीमध्ये बसण्याची जागा आहे आणि सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी मोदीजींच्या नेतृत्वात वेगानं पुढे जाते. पण दुसरीकडे काय आहे, दुसरीकडे गाडी नाहीच आहे, नुसतं इंजिन आहे. आणि तेही कसं आहे, राहुल गांधी म्हणतात 26 पक्षाचं इंजिन मी आहे, पवार साहेब म्हणतात तू इंजिन नाही मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात पवार साहेब कुठले इंजिन आले मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. यांच्या इंजिनाला डबेच नाही आहे आणि इंजिनमध्ये बसण्याची जागा किती लोकांकरता असते, ड्रायव्हर करता. सामान्य माणसाला बसायला इंजिनमध्ये जागा नसते. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी, पवार साहेबांच्या इंजिनमध्ये अजितदादा नाही, पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रियाताई आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे. तुम्हाला कोणालाही त्यांच्या इंजिनमध्ये बसण्याची जागा नाही. पण बंधू भगिनींनो, ज्या क्षणी तुम्ही कमळाचं बटन दाबाल, आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वात माळा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि अशी वेगाने विकासाच्या वाटेला ती निघेल की परत मागे वळून पाहावं लागणार नाही. आणि म्हणून ही जी निवडणूक आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे, तालुक्याचा नेता कोण याची निवडणूक नाहीये. तालुक्याचे अनेक नेते असतील पण देशाच्या नेत्याकरता आपल्याला एकत्रित येऊन या देशाचा विचार करायचा आहे. आपण बघा, गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी 20 कोटी लोकांना कच्च्या घरातनं पक्क्या घरामध्ये आणलं, 50 कोटी लोकांच्या घरी चुलीऐवजी गॅस दिला, 55 कोटी लोकांच्या घरी मोदीजींनी शौचालय दिलं, 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून दिलं, 70 वर्षांनंतरही त्या घरच्या माय माऊली हंडा घेऊन विहिरीवर जायच्या नदीवर जायच्या, त्यांच्या घरी 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी त्या ठिकाणी पोहोचवलं. मुद्रा सारखं लोन, 10 लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरंटरचं 60 कोटी तरुणांना त्या ठिकाणी दिलं, ज्यात 31 कोटी आमच्या महिला आहेत ज्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि आता तर 20 लाखाचं लोन हे बिना तारण आणि बिना गॅरंटर मोदीजी देत आहेत. या देशामध्ये 80 लाख बचत गट तयार केली आणि त्या माध्यमातून 8 लाख कोटी रुपये त्या बचत गटाला दिले. आज 10 कोटी महिला मोदीजींच्या या बचत गटाच्या चळवळीमध्ये स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात आणि आता त्यातल्या 3 कोटी महिला लखपती दीदी होत आहेत. हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलंय. आज आपल्या घरचे जे जुन्या जाणते बुजुर्ग लोक आहेत त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या औषधी ऑपरेशन सगळं फ्री तर मोदीजींनी केलंच आहे, दुसरीकडे 55 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत दिलाय. पण त्याचवेळी जे काही सिनियर सिटीजन आहेत त्यांना कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र, चष्मा पाहिजे तर चष्मा, कवळी पाहिजे तर कवळी, स्टिक पाहिजे तर स्टिक, कमोड पाहिजे तर कमोड, जे लागेल ते मोदीजींनी वयोश्री योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत दिलाय. आमचे जे दिव्यांग आहेत या दिव्यांगांना मोदीजींनी त्या ठिकाणी जर्मनी आणि फ्रान्समध्ये ज्या प्रकारचे कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय मिळायचे त्याचे कारखाने भारतात काढून ते आपल्या इथल्या दिव्यांगांना दिले,
जे कालपर्यंत पायी चालू शकत नव्हते ते आज मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू शकतात, जे हात हालवू शकत नव्हते ते हातोडी चालवू शकतात। अशा प्रकारे दिव्यांगाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम मोदीजींनी केलं। आज एकीकडे आमच्या शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली, आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी मोदीजींनी पीक विमा आणला, आणि त्याचवेळी विशेषतः साखर कारखानदारी करता आणि ऊसाच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी जे निर्णय घेतले हे अभूतपूर्व अशा प्रकारचे निर्णय आहे। जर हे निर्णय मोदीजींनी घेतले नसते तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली परिस्थिती अशी होती, कारखानदारी संपली असती आणि ऊसाचा शेतकरी देखील संपला असता। पहिल्यांदा ऊसाला त्या ठिकाणी एमएसपी लावणारे मोदीजी, इथेनॉलच्या मिश्रणाला 10% परवानगी देणारे मोदीजी, आणि त्यासोबत आमच्या कारखानदारीवर लागलेला इन्कम टॅक्स, 60 वर्ष काँग्रेसचं सरकार आम्हाला सांगायचं इन्कम टॅक्स रद्द होणार, पण होऊ शकला नाही। आमचे शरद पवार साहेब इतके वर्ष आमच्या महाराष्ट्राचं डेलिगेशन घेऊन जायचे, आमचे अनेक नेते त्यांच्यासोबत जायचे, मंत्र्यांना भेटायचे, पंतप्रधानांना भेटायचे, फायनान्स मिनिस्टरला भेटायचे, इथे येऊन प्रेस कॉन्फरन्स व्हायची आणि सांगायचं आता आम्हाला शब्द मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आणि कारखान्याच्या डोक्यावर असलेला 25,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आता रद्द होणार आहे। तो कधीच रद्द झाला नाही, पण मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि अमितभाई शाह सहकारिता मंत्री झाले, जे या देशात कधी झालं नाही। लोक म्हणायचे रेट्रोस्पेक्टिव्हली मागच्या दिवसापासून टॅक्स रद्द होऊ शकत नाही, मोदीजींनी ऊस कारखानदारीवरचा आणि शेतकऱ्यावरचा 25,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी रद्द करून टाकला आणि आमच्या कारखानदारीला आणि आमच्या शेतकऱ्याला इन्कम टॅक्सपासून मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींनी केलं। आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंचनाकरता निधी मोदीजींनी दिला। आपला सोलापूर जिल्हा असेल, इकडे सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, दुष्काळी जिल्हे म्हणून मोठ्या प्रमाणात इथला भाग दुष्काळी भाग, या दुष्काळी भागाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मदत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं। आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली। वर्षानुवर्ष इथे राजकारण चालायचं कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या नावाने, लोक दरवेळेस त्या एका योजनेच्या नावाने मतदान करायचे, आणि मग मुख्यमंत्री झाल्यानंतर मी म्हटलं नेमकं काय आहे बघू, माझ्या लक्षात आलं की ही योजना फिजिबल नाही म्हणून मागच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवली होती। मी सांगितलं पाणी तर आलं पाहिजे, या भागामध्ये पाणी आलं पाहिजे आणि म्हणून प्रयत्न सुरू केला। मी रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी पाठपुरावा केला, आम्ही मार्ग शोधून काढला आणि फ्लड डायव्हर्शनची योजना आणली, आणि जे कृष्णेतलं पाणी दरवर्षी फ्लडच्या रुपानं वाहून जातं आम्ही वर्ल्ड बँकेकडे गेलो, वर्ल्ड बँकेला सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करा, मोदी सरकारकडे गेलो त्यांना सांगितलं तुम्ही मदत करा, आणि त्या ठिकाणी हे सगळं पाणी डायव्हर्शन कॅनल तयार करून त्या माध्यमातून बोगद्यांच्या माध्यमातून उजनीमध्ये आणायचं आणि त्यातनं सोलापूर जिल्हा असेल, तिकडे सांगलीचा काही भाग असेल, इकडे मराठवाड्याचा भाग असेल, या भागामध्ये हे पाणी दुष्काळी भागापर्यंत पोहोचवायचं। मला सांगताना आनंद वाटतो आम्ही या जवळजवळ 3,500 कोटी रुपयाच्या योजनेला त्या ठिकाणी तत्वता मान्यता दिली आणि वर्ल्ड बँकेने देखील त्याला पैसा द्यायचं मान्य केलं। येत्या भागामध्ये हे सगळं पाणी या जिल्ह्यामध्ये पोहोचवून हा जिल्हा आणि विशेषतः जिल्ह्याचा जो काही भाग आहे दुष्काळी त्याला या ठिकाणी दुष्काळ मुक्त करण्याचं काम आम्ही करणार आहे। एवढंच नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या या म्हाडा मतदारसंघामध्ये मग सांगोल्याच्या उपसा सिंचन योजना असतील, नीरा देवधर सारखी योजना असेल, टेंभूचं पाणी असेल, या सगळ्या गोष्टी का पूर्ण होऊ शकल्या, याला निधी दिला कोणी, हा सगळा निधी माननीय मोदीजींनी दिला। वर्षानुवर्ष या ठिकाणी लोकांना मूर्ख बनवलं जायचं,
अनुशेष सांगितला जायचा, विदर्भालाही पैसा मिळायचा नाही आणि अनुशेषाच्या नावाखाली तुम्हालाही पैसा दिला जात नव्हता। मोदीजींचं सरकार आणि आमचं सरकार आलं, आम्ही सांगितलं दुष्काळी भागाला न्याय दिला पाहिजे, आज कोट्यवधी रुपये दिले आणि सिंचनाच्या योजना एक एक पूर्ण होत आहेत। हजारो हेक्टर जमीन ही आता पाण्याखाली येते आहे, हे खऱ्या अर्थानं मोदीजींचं सरकार आहे। समाजातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी या ठिकाणी मदत केली आहे। आमच्या अनुसूचित जातीचे लोक असतील त्यांना स्टँडअप सारखी योजना दिली आणि त्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणांना धंद्याकरता लोन द्यावंच लागेल हे कंपल्शन केलं आणि देशामध्ये अनुसूचित जातीचे अनेक उद्योजक तयार करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं। आमचे 12 बलुतेदार पारंपरिक व्यवसाय करणारे यांचा विचार कधीच कोणी केला नव्हता, या 12 बलुतेदारांचा विचार, पहिल्यांदा विश्वकर्मासारखी योजना आणली, 14,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्यांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता त्याच्यामध्ये आधुनिकता आणण्याकरता त्यांच्या मुलांना त्या व्यवसायामध्ये अधिक कमाई करता आली पाहिजे याकरता मोदीजींनी नवीन योजना या ठिकाणी आणली। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी लोकसभेकरता आपण सामोरं चाललो आहे, माझा तुम्हाला सवाल आहे की 60 वर्षाचं सरकार आणि 10 वर्षाचं सरकार याची तुलना केली तर या 10 वर्षात देश किती पुढे गेलाय। 25 कोटी लोक देशातले गरिबी रेषेच्या बाहेर आले, या देशामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं। आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत, पाटबंधाऱ्याच्या योजना होत आहेत, विजेच्या योजना होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे देश आपला बदलतो आहे आणि हे सगळं मोदीजींच्या नेतृत्वामुळे। मी तर तुम्हाला आठवण करून देतो, तुम्ही आठवा तो काळ कोरोनाचा, ज्या काळामध्ये नातेवाईकाकडे जायची चोरी होती, किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते, कोणी कोणाला ओळख दाखवत नव्हतं, आपल्या परिवाराचं कसं होईल असा सगळ्यांसमोर प्रश्न होता आणि त्या काळामध्ये जग म्हणायचं 140 कोटीचा भारत, लसीविना 40-50 कोटी लोक तर इथले मरतीलच, 3-4 देशात लसी होत्या, ते देश भिकाऱ्यासारखे आपल्याला वागवत होते, अनेक अटी आपल्यावर टाकत होते, लसी आपल्याला देत नव्हते। जुना इतिहास होता, जुन्या काळामध्ये अशी महामारी आल्यानंतर 30-30 वर्ष भारताला लस मिळाली नव्हती, अनेक लोक मेलेले होते, त्यामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं। अशा काळामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, त्यांना रिसोर्सेस दिले, त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि सांगितलं तुमच्यावर जबाबदारी आहे, काय लागेल ते देतो, आपल्याच देशात लस तयार झाली पाहिजे आणि आमच्याच देशामध्ये कोरोनाची लस मोदीजींनी तयार केली। 140 कोटी लोकांना 2 वेळची लस ही मोदीजींनी दिली, म्हणून आपण सगळे आज जिवंत आहोत, आपला परिवार जिवंत आहे। अरे नरेंद्र मोदी नसते तर काय अवस्था आली असती हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। मी तर असं म्हणेन, बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या, यावेळचं मत मोदीजींना एवढ्या एका गोष्टी करता दिलं पाहिजे की आम्हाला जगवलं हे मोदीजींच्या लसीनी जगवलं, आम्ही आज जिवंत, आमचा परिवार जिवंत आहे तो मोदीजींनी दिलेल्या लसीमुळे जिवंत आहे। एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केला आहे, जो भारत आता झुकत नाही। आपण असाही भारत पाहिलाय की पाकिस्तानमधनं आतंकवादी येऊन या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे आणि भारताचे प्रधानमंत्री अमेरिकेसमोर जाऊन रडायचे, पाकिस्तानला समजवा, ते रोज यायचे, रोज आम्हाला मारायचे, निघून जायचे, आम्ही मात्र रडत राहायचो। मोदीजींच्या काळात त्यांनी आघाडीत करायचा प्रयत्न केला, मोदीजींनी थेट घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला, 2019 नंतर या देशामध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही। पाकिस्तानच्या बापाची हिंमत झाली नाही की या ठिकाणी येऊन बॉम्बस्फोट ते करतील। आज अशा प्रकारचा मजबूत भारत हा मोदीजींनी तयार केलाय, म्हणून सांगतो बंधू भगिनींनो, गल्लीची नाही दिल्लीची निवडणूक आहे, तालुक्याची नाही देशाचा पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे। अरे देशाला मजबूत नेता हवाय, देशाला पुढे नेणारा नेता हवाय, सबका साथ सबका विकास सांगणारा नेता हवाय आणि असा नेता
मोदीजींच्या रूपानं आपल्याला मिळालाय. आणि बंधू भगिनींनो, ज्या क्षणी रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या कमळाचं बटन आपण दाबू, मत केवळ रणजित दादांना मिळणार नाही, मत मोदीजींना देखील मिळणार आहे. आणि मला विश्वास आहे माढा तालुक्यामध्ये या दोन्ही शक्ती एकत्रित आल्या आहेत. आमच्या बबन दादा असतील, शिंदे परिवार असेल, आणि या ठिकाणी दुसरीकडे सावंत परिवार, असे दोन्ही परिवार एकत्रित आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तानाजीरावनी जे सांगितलं ते खरं आहे. मी बबन दादांना, संजय मामांना, शिंदे परिवारालाही सांगतो आणि शिवाजीराव तुम्हालाही सांगतो, आता तुमच्या एकीचं बळ हे मला मतातनं दाखवा. मतांमध्ये ते बळ दिसलं पाहिजे. तुमची सगळी ताकद ही मतांमध्ये मला दिसली पाहिजे. आणि तुम्हाला देखील सांगतो, यावेळेचं मत भाजपा करता नाहीये, यावेळेचं मत हे भारताकरता आहे, मजबूत भारत बनवण्याकरता. आपण सगळ्यांनी कमळाचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.